नमस्कार, मी सागर कारंडे आणि महाबोलच्या सर्व रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी आशा वर्कर यांचे जेल भरो आंदोलन. बसस्थानक चौकात पोलीस छावणीचे स्वरूप. आशा वर्कर यांनी बसस्थानक चौकात चक्का जाम आंदोलन केले. हे आंदोलन जवळपास एक तास चालले. स्त्री पोलिसांची संख्या तोकडी असल्याने हे आंदोलन संपविण्यासाठी पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी आशा वर्कर यांची पोलिसांशी झटपट सुद्धा झाली. अखेर पोलिसांनी महत्प्रयासाने शेकडो आशा वर्कर्स यांना अटक केली. आशा वर्कर यांना अत्यल्प वेतन आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आशा वर्कर यांनी वेळोवेळी अनेक आंदोलने केली, पण सरकारने त्यांच्या मागण्यांकडे साफ दुर्लक्ष केले. गेल्या 2 महिन्यांपूर्वी आशांची वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समवेत बैठक झाली होती. या बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन आशा वर्कर यांचे वेतन तिप्पट करू असे आश्वासन दिले होते, पण 2 महिने उलटूनही अद्याप वेतनवाढीचा निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. काही दिवसात आचारसंहिता केव्हाही लागू होऊ शकते. जर आचारसंहिता लागू झाली तर वेतनवाढीचा निर्णय आणखी लांबणीवर जाऊ शकतो. हे बघता शेकडो आशा वर्कर यांनी बसस्थानक चौकात ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले. सचिन येवले, यवतमाळ. शासनाने आम्हाला जे आम्हाला 3 पट वाढ केलेली आहे, पण शासन आमचं मान्य करत नाही आहे. आणि जे आम्ही काम करत आहोत त्याचाही मोबदला दिला जात नाही आहे. म्हणून आज आम्ही रास्ता रोको आंदोलन करून आणि शासनाला निवेदन देतो, कृपया करून आमचा विचार करा. अन्यथा जर विचार नाही केला तर आम्ही याच्याही पेक्षा तीव्र आंदोलन करू आणि आमची मागणी आम्ही पूर्ण करू. काही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण करत नाही शासन, तोपर्यंत आम्ही हटणार नाही, हटणार नाही, हटणार नाही, हटणार नाही. आशा संघटनेचा विजय असो. आशा संघटनेचा विजय असो. आणि 3 तारखेपासून शासनाने दखल घेतलेली नाही. आणि आमचा असा निश्चय आहे की आम्हाला 10,000 रुपये किमान वेतन मिळाल्याशिवाय आम्ही तिथून जागेवर हल्ला नाही. आज आम्ही जेल भरो आंदोलन करणार आहोत. जेल भरो आंदोलन झाल्यानंतर नागपूरला जाणार आहोत. मुख्यमंत्र्यांच्या घरावर ठेरावा घेणार आहोत. त्यांनी सुद्धा हा जर आमचा हट्ट सोडला नाही त्यांचावाला की आम्हाला किमान 10,000 रुपये वेतन मिळालं नाही तर आम्ही परत इथं येऊ. काही लोक तिथं बसणार, मुख्यमंत्र्यांच्या घरावर घेरावा घेणार आणि काही अशा पालकमंत्र्यांच्या घरावर घेरावा घेणार. जेल भरो आंदोलन या महाराष्ट्र सरकारनं 3 पट वाढ भेटत असलेल्या मानधनामध्ये 3 पट वाढ देण्याचं कबूल केलं, परंतु GR अजूनपर्यंत काढलं नाही. 2 वेळा 27 तारखेला एक मीटिंग लावली, पुन्हा अर्थमंत्र्याच्या शिवाय कोणी फिरकलं नाही. आणि नंतर 3 तारखेला मीटिंग लावली, त्या 3 तारखेला सुद्धा बाकी मंत्री फिरकले नाही आणि मीटिंग झाली नाही. आणि म्हणून आम्ही 3 तारखेपासून आमरण उपोषण, धरणे, पुऱ्या महाराष्ट्र आता आशा पेटल्या आहे. या सरकारनं याची दखल घ्यायला पाहिजे का जे कबूल केलं आहे. आमचं म्हणणं असं नाही तर आमच्या पणाप्रमाणे द्या, पण तुम्ही जे 3 पट वाढ कबूल केली, आता महाराष्ट्रामध्ये आशाला 2500 रुपये मानधन मिळत आहे, त्याच्या 3 पट धरलं तर 7,500 रुपये होते. पण फिगरमध्ये आंध्र सरकारनं 10,000 रुपये दिले आहे, महाराष्ट्र सरकारनं सुद्धा 10,000 रुपये आशांना आणि गटप्रवर्तकांना 15,000 रुपये मानधन देण्याचा GR काढायला पाहिजे. परंतु सरकार हे कामगार विरोधी सरकार आहे, बोलतं एक चालतं दुसरं. आणि पुन्हा आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री, तुमचा सरकारवर विश्वास नाही का? आमचा सरकार आंदोलन आहे आपल्यासाठी. आज आम्ही जेल भरो ठरवलं आहे. आमचा 1 वाजता जेल भरो सुरू होणार आहे. आम्ही हे जेल भरो आंदोलन सुटलं, सरकारनं GR काढलं नाही, तर पालकमंत्र्याच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू करणार आहोत. हे आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रभर राहील तुमच्या TV च्या माध्यमातून सरकारला.